हरिओम, मी विजया वीरा वळगुजर बोलते अहमदाबाद मनीरादर सेंटर मधून। हे मिलिटरी मध्ये होते, मिलिटरी मधून रिटायर झाले, मग आम्ही महाराष्ट्रात स्थायिक व्हायचा विचार केला। गेलो स्थायिक पण झालो, तिथे भाड्यानं रूम पण घेतलं आणि 4 वर्ष तिथे थांबलोय। पण त्या 4 वर्षात आमचं इतकं म्हणजे भांडण वगैरे वाढतच गेले, नोकरी लागतच नव्हती, यांना नोकरी भेटत नव्हती। आणि मग नंतर मी या माझ्या लहान नंदेला सांगितलं की बाबा या आम्हाला आता इथून शिरपूरमधून बाहेर निघायचं आहे, तुम्ही काही करा, आम्हाला इथून काढा। तर माझ्या नंदेने विचार केला की बाबा यांना पनवेलला न्यायचं, पनवेलला घेऊन गेले आम्ही, मी फॅमिली घेऊन मुलांना घेऊन शिरपूरला थांबले। मग हे पनवेलला गेले, पनवेलला गेले तर यांना खूप प्यायची सवय लागली, तिथे खूप पित राहिले। मग मी इतकी रळायची इतकी रळायची, मुलांना पण सांभाळायचं, घर भाडं बघायचं, मुलांचं ट्युशन फी वगैरे सगळंच बघायचं, मला एकटीवरच आलं। मग मी खूप रडायची बापूंजवळ, रडून रडून मग अर्धी रात्र पण झाली तरी पण मी उठून बापूंजवळच रडत बसायची। मग बापू एक दिवस ना दुपारच्या वेळी, अशी 12 वाजेची वेळ होती, 12 वाजता भर दुपारी मी स्वयंपाक करत होती आणि माझा मुलगा असा हॉलमध्ये बसलेला होता। मग एक माणूस आला, व्हाईट सदरा आणि फेटा वगैरे आणि असं हे टाकलेलं होतं, जोडी टांगलेली होती साईबाबांसारखी। आणि मग आलं आणि माझ्या बाळाने बघितलं की कोणीतरी आहे बो दाराशी आलेलं। तर मग माझ्या मुलाने मला आवाज दिला की मम्मी आपल्याकडे कोणीतरी मागायला आलेलं आहे। मग मी त्याला सांगितलं की बॉ विचार त्यांना, पैसे पाहिजे की पीठ पाहिजे की हे गहू वगैरे पाहिजे। तर त्याने विचारलं तर त्यांनी सांगितलं की मला काहीच नको पाहिजे, फक्त तू मम्मीला बोलव म्हणे। मग मी गेली बाहेर, बाहेर निघताच त्यांनी हरिओम केलं मला। हरिओम करताच मला एकदम डोळ्यात पाणी आलं आणि हे मनात असं हे झालं की बा आहे कोणीतरी। तर मग त्यांनी मला डायरेक्ट, मग मी त्यांना विचारलं की काय पाहिजे तुम्हाला, पीठ पाहिजे की पैसे पाहिजे की काय पाहिजे, म्हणे मला काहीच नको पाहिजे। मग म्हटलं काय कशासाठी आला, तो म्हणे तू देवाजवळ बसून रडतेस कशाला, म्हणे रात बघत नाही, पाठ बघत नाही, उठून सुटून देवाजवळ बसते आणि रडते, म्हणे कशाला रडतेस म्हणे, तू तुझा आहे ना, म्हणे तुला कोणी मानवी कोणी साथ देवो कि नको देवो, पण तुला उपरवाला कधी सोडणार नाही आणि तो तुझ्या पाठीशी आहेच हेच समजून तू चालायचं, म्हणे तू याच्या पुढे कधी रडायचंच नाही म्हणे देवाजवळ बसून। मग मी तेव्हापासून बापूंजवळ, बापूंना क्षमा मागितली कि मी आता याच्या पुढे तुमच्या समोर रडणार नाही, पण माझ्या पतीला जे वाईट व्यसन लागलंय ते पण सोडा आणि चांगल्या ठिकाणी जॉब लागू द्या, आणि जसे आमचे शिरपूरला हाल झाले तसे आता अजिबात होऊ नका देऊ। मग तिथून आम्ही हे यांना तर पनवेललाही सूट नाही झालं, मग हे इथे आले अहमदाबादला परस्पर। मग अहमदाबादला आल्यानंतर यांनी नंदेकडे 4 महिने काढले, नंदेकडे राहिले आणि आम्ही तसंच तिकडे शिरपूरला होतो। मग एप्रिल महिन्यात मुलांची एक्झाम वगैरे झाली, मग तेव्हा आम्ही अहमदाबादला आलो। अहमदाबादला आलो तर 2 महिने यांना जॉबच नव्हती, जॉब नव्हती तर नंदेने आम्हाला भरपूर सहकार केलं आणि मग नंदेच्या सहाऱ्याने आम्हाला मग थोडंफार आमची रुटीन लागली आणि मग नंतर यांना जॉब पण चांगली भेटली। जॉब भेटली तर आम्हाला घर पाहिजे होतं स्वतःचं, 4 वर्ष एकाच रूम मध्ये एकाच भाडेकरे, मालक नव्हते घर मालक, त्याच्यामुळे एकाच घरात आम्ही 4 वर्ष काढले। 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घरमालकाने मला घर खाली करायला सांगितलं। मग आम्ही त्यांच्याकडून 6 महिन्याचा अवधी मागितला की 6 महिने द्या, मी तोपर्यंत स्वतःच रूम बघते। मग मी बापूंकडून खूप अपेक्षा ठेवली की मला आहे ना आता एवढी वर्ष मी वणवण भटकलेली, म्हटलं मला आहे ना घर पाहिजे स्वतःच, पण मला मोठंच घर पाहिजे, मोठंच घर पाहिजे। मग मी डॉक्टर शालिनी वीरा आहेत ना, त्यांना पण फोन केला तिथे की मला घर पाहिजे बुवा, पण मला मोठंच पाहिजे। मग म्हणे मी दादांना विचारून सांगते तुम्हाला, उद्या मला फोन करा 11 वाजता। मग मी फोन केला तिथे दुसऱ्या दिवशी, मग त्यांनी सांगितलं की तुम्ही 3 वेळा रामरक्षा म्हणा, तुमचं घर नक्की होईल, दिवसातून 3 वेळा रामरक्षा म्हणा म्हणे तुम्ही। मग मी तसंच रुटीन चालू केलं, तरी पण मला 6 महिने दुसऱ्या घरात चालू पुरता शिफ्ट व्हावं लागलं। त्या घरात शिफ्ट झाल्यानंतर 1 महिन्यात माझं घर झालं, तरी पण मी म्हणत होती बापूंना की माझं घर स्वतःचं झालं पण मला मोठं पाहिजे होतं। मग म्हण बापूंचा आला लेख व्हॉट्सअपला की बुवा मोठं मोठं काय करतायत, छोटं मोठं जे भेटलं त्याच्यात समाधानी राहू द्या आणि लहान्याचं मोठं कधीही होऊ शकतं, लहान्याने मोठं घर होईल म्हणे तुझं कामी होणार। मग त्याच्यानंतर आम्ही स्वतःच्या घरात गेलो आणि त्यानंतर मग
सगळं व्यवस्थितच चाललंय देव. हरिओम श्रीराम.